नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुम्हाला असं वाटलं असेल की मी ही केळी घेऊन का उभारलो हातामध्ये आणि घेतली ते पण कच्ची का घेतलीत, तर माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल की इथं केळ्याचे वेफर्स तयार होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये होलसेल दरामध्ये इथं केळीचे वेफर्स तयार होतात। सगळी माहिती घेऊया, किती रुपयाला मिळतात, कसे तयार होतात, हा व्यवसाय कसा आहे। आता मी आलेलो आहे राधानगरीला, जो मार्केटचा मेन रोड आहे, त्या ठिकाणी दत्त हॉटेल आहे, त्या दत्त हॉटेलच्या ठिकाणी आपण आले आहोत आणि तेली सरांच्या इथं आलो आणि त्यांनीच हा व्यवसाय अनेक वर्ष केलेला आहे केळी वेफर्सचा। चला तर मग बघूया, सगळी माहिती जाणून घेऊया। कच्ची केळी कोणती असली तरी त्याचं वेफर्स होतं, काय अडचण नाही। वेफरसाठी असं काही वेगळा ब्रँड बाबा वेगळ्या जातीची पाहिजेत असं काही नाही। ती कच्ची केळी असली की वेफर्स त्याचं तयार होतं। राधानगरी आपल्या इथं बागा भरपूर आहेत, पीक केळींचं भरपूर आहे आपल्या राधानगरीमध्ये। शिरोली असेल, कुडत्री असेल, या ठिकाणी भरपूर केळी उत्पादन आता चालू झाले, शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होत आहे। आता केळीच्या वेफर्समुळे बरेचसे बाहेरचे लोकसुद्धा तालुक्यातनं आपल्या इथं येऊन केळी नेतात, त्यामुळे शेतकऱ्याला पण चांगला डिमांड आहे। चार पैसे शेतकऱ्याला पण मिळायला लागलेत। आता हे असे सोलून घ्यायचे, पूर्ण सोलून घ्यायचे। हां, वरचं साल असतं ना ते पूर्ण काढायचं, त्याला थोडं पण ठेवायचं नाही। जर थोडं ठेवलं त्याला हिरव वगैरे दिसत असेल तर ते कडवट लागतं तळल्यानंतर, म्हणून अगदी करेक्ट ते सोलून घेणे। साधारण 3 दिवसाला साधारण म्हणला तर 1000 किलो 1200 किलो केळी लागतात मला। हे आता केळी किसायला चालू झालेली आहे। हा कच्ची केळी, तिचे साल काढले, साल काढून डायरेक्ट तेलामध्ये ती किसायला चालू झाली। तिची साईज वगैरे जे काय तिची ती ऍडजस्टमेंट केलेली असते साच्याला। आता तुम्ही म्हणाल मशीनचा विषय असा येतो, मशीनचे पण घ्यायला काय हरकत नाही, पण मशीनला जे हातावर जे पाडण्यात क्वालिटी आहे ती मशीनला येत नाही, म्हणजे त्याचे तुकडे पडतात, जास्त चुरा होतो मशीनमध्ये। हातावरच चांगले येतात आणि त्याची क्वालिटी चांगली येते, आखंड पडतं। ट्राय करायचं, हां आता हे भाजून घ्यायचं। स्वतः आमची आई मिसेस यांची आम्हाला खूप साथ आहे। सगळं काम ते करतात। आता केळी वेफर्स तळून झालेले आहेत आणि आता हे एका वेगळ्या परातीमध्ये काढले जाणार आणि त्यानंतर याच्यावर मसाला लावला जाणार। चला तर मग बघूया ही पद्धत कशी आहे। बघा किती मस्त खमंग आणि कुरकुरीत हे दिसत आहेत, खूपच छान लागतात। याच्यावर आता चटणी टाकली जात आहे, तिखट हवं तेवढं आपण मागून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण चटणी टाकली जात आहे। सगळीकडे लागावी यासाठी वर खाली हातानंच केलं जातं आणि व्यवस्थित सगळ्या ठिकाणी ही चटणी लागली जाते, प्रत्येक वेफर्सला ही चटणी लागली जाते। आता ही चटणी मारायला चालू आहे, मसाला आहे, चाट मसाला। हा हा चाट मसाला नाही, हे उपवासासाठी लागतं, त्यामुळं हा म्हणजे उपवासाचा मसाला येतो। वेगळं येतं शेंदिलून, हा शेंदिलून येत आहे बसत, हे मीठ येत, मीठ येत बारीक मीठ, पूर्ण पावडर, हा पावडर असते। केळी वेफर्स आता पॅकिंग करण्यासाठी रेडी आहेत। या व्यवसायातून अनेक महिलांना कायमस्वरूपी काम मिळालं आहे। तर मित्रांनो, तयार झालेले केळीचे वेफर्स तुम्ही बघू शकता, मस्त गरम गरम मी ताजे घेतलेले आहेत। आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो, वा खूपच मस्त खमंग आणि खुसखुशीत केळीचे वेफर्स। आता थोड्या दिवसामध्ये नवरात्र येत आहे, नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात, उपवासाला बेस्ट आहे। आता ही केळी वेफर्स तयार झालेत, त्याचा मेन रोड राधानगरी संदीप तिली माझं नाव, तर माझा नंबर आहे 9623840708 आणि दुसरा नंबर आहे 9011091376। तुम्हाला जर हा माल होलसेलमध्ये जर पाहिजे असेल, क्वांटिटीनुसार याचे रेट ठरले जातात, म्हणजे तुमची क्वांटिटी किती आहे त्यानुसार हे रेट ठरले जातात। आम्ही सर्वसाधारण आता जर म्हणला होलसेलमध्ये
150-155 जागेवरून देतो. जर ट्रान्सपोर्ट खर्च वीत असेल तर त्याचा खर्च वीत होतो, त्यामध्ये ॲड होतो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला किरकोळमध्ये पाहिजे असेल 1 किलो 2 किलो असं जर काय पाहिजे असेल तर ते तुम्हाला 180 रुपये किलो आम्ही जागेवर देतो, गरममध्ये देतो, क्वालिटी चांगली देतो. सर्वसाधारण तुम्ही बाबा 25-30 किलोच्या पुढे घ्यायला पाहिजे. हां, तुम्हाला ते आम्ही त्या रेटमध्ये होलसेल रेटमध्ये देऊ. त्याचा ट्रान्सपोर्ट खर्च वगैरे काय असेल ते एक्स्ट्रा बसेल. किती आधी दिवस सांगाल तुम्हाला? असं काय नाही, मला 1-2 दिवस आधी सांगितलं की तुम्हाला ती ऑर्डर तयार करून आम्ही देऊ, काय अडचण नाही. रोज असतं हे चालू.